तर आम्ही 27 डिसेंबर 2023 गावी आलो आणि 28 डिसेंबर आहे आज. आणि आज काल रात्री गौतमी आणि स्वानंद जे आले त्यांना आम्ही देवबागमधल्या हाऊसबोटवरती राहिलेत आणि आत्ता त्यांना दुसरीकडे घेऊन जायचं आहे आणि आता त्यांचं चेकआउटसुद्धा असणार आहे. तर जे हाऊसबोटचे ओनर आहेत ते मला असं म्हणाले की तू पण चल आपण मस्त जाऊया एकत्र ब्रेकफास्ट करूया आणि त्यामुळे मी आता निघाले हाऊसबोटकडे. तर ही जी हाऊसबोट आहे ही एकदा संध्याकाळी तुम्हाला मस्त फिरवून आणते आणि त्यानंतर ती एका जागेवरती किनाऱ्यावरती उभी असते. सकाळी परत एकदा ती तुम्हाला देवबाग संगमच्या आसपास घेऊन जाते आणि तिथे तुम्ही मस्त ब्रेकफास्ट करू शकता संगमच्या इथे आणि परत ती तुम्हाला तुमच्या जागेवरती घेऊन येते आणि नंतर तुम्ही चेकआउट करू शकता. नाही ना शॉर्ट्स वगैरे काय असतील तर बघ ना. ठीक आहे बघू विचार त्याला. उड्या मारत होता. तर आता आम्ही पोहोचलोय आणि देवबागमध्ये किंवा कुठच्याही कोकणामध्ये कोणताही बिझनेस म्हणजे जोपर्यंत मालक राहत नाही तोपर्यंत होत नाही. तर हे आहेत राजन कुंटेकर जे महालक्ष्मी हाऊसबोटचे ओनर आहेत आणि ते आता स्वतः काम करताना तुम्हाला दिसत आहेत. बाय द वे एक सांगते की ते आर्मीमध्ये सुद्धा होते आता रिटायर्ड आहे. आणि आत्ता आम्ही निघालो आहे फ्लाय बोर्डिंगसाठी. सो फ्लाय बोर्डिंग हे दोघंच करणार आहेत. मी नंतर करणार आहे, त्याच्या आधी मी बंजी जम्पिंग करणार आहे. तर फ्लाय बोर्डिंगच्या आधी तुमचं एक ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग म्हणजे एक 2-3 मिनिट किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं ते तुम्हाला एक्सप्लेन करतात की तुम्हाला पाण्यात काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि त्यानंतर फ्लाय बोर्डिंग होतं. सो फ्लाय बोर्डिंगचे जे काही चार्जेस आहेत ते सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण आमचे दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून फ्लाय बोर्डिंगसाठी जाऊ शकता. आणि हे फ्लाय बोर्डिंग हे महाराष्ट्रातलं इथे असलेलं हे पहिलंच फ्लाय बोर्डिंग आहे आणि ते खूप छान आहे. तुम्ही इकडे जर आलात देवबाग तारकर्ली किंवा सिंधुदुर्गमध्ये तर नक्की करा. तरुणाची आता एकदम टप्पाई ठेवून येते का. ए तू काय बघ मी काय करून आलाय. ओके घे बघूया सर काय दिवे लावून येत आहेत ते. आम्ही आहोत इकडे प्रेक्षक.
केले पाय, आता बॉडी खाली स्ट्रेट लेग घे. हाइट घ्या, हाइट घे, हाइट घे, हाइट लोक सांगते. सर दमले थोडं शांत राहा, थोडं फक्त 30 सेकंड साठी, मग तुम्हाला प्रॉपर होईल बघा. 30 सेकंड शांत राहील. अरे अरे झालं ऍडव्हेंचर. आता तू जायचं, तू हे काढ, डोळ्यावरचं काढ, वॉच काढ, डोळ्याचं काढ, सगळं काढ. सगळं माझ्याकडे दे. वॉच जॅकेट लावेल तो वरती वरती. तर गौतमी पाण्याला खूप घाबरत होती, आणि पाण्यातलं जे घाबरतात किंवा जे स्विमिंग नाही करू शकत, स्विमिंगची गरजच लागत नाही याला, पण जे खूप घाबरतात पाण्याला माझ्यासारखे किंवा गौतमीसारखे, त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तू बघू नको ना, तू डोळे बंद कर. अरे काही नाही, शो 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 फ्लाइंग मास्टर आहे मॅम. आजच या फ्लाय बोर्डिंगला 1 वर्ष पूर्ण होते, आणि स्वानंद आणि गौतमी आलेच होते, तर केक त्यांच्याकडून कट करून घ्यायचा असं त्यांचं म्हणणं होतं. मग आम्ही सगळ्यांनी मस्त केक कट केला आणि केक खाऊन घरी गेलो. तुम्ही सर घ्या, दोघांनी पण हात पकडा. अरे माझ्याकडे पाठ नका करू, तिकडे जा, तिकडे जा. ए तू बाजूला राह, तू नको मध्ये येऊस. मला ट्रेनिंग द्या व्यवस्थित. ते गोड गोड खाऊन आता आलेत ना, सध्या सध्या त्यांचंच चालू आहे. आम्ही केकच खातोय. ताई घे. यस यस, घेते मी. मस्त घेत.
कुठून आणला रे? कोण दर्शन ना? तर आता आम्ही आलोय फॉक्स आयलंडला. सो ह्या आयलंडला फॉक्स आयलंड हे नाव दिलं गेलंय, हे मला सुद्धा तिथे गेल्यानंतर कळलंय. तर हे जे आयलंड आहे याबद्दल मी सांगते की नदीच्या पात्रातली वाळू काढून ती एका ठिकाणी जमा केली गेली होती. तिथे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज करण्याचा प्लॅन होता पण गव्हर्नमेंटकडनं ती परमिशन मिळाली नाही. मग तिथे जाणं येणं फारसं लोकांचं नव्हतं, मग तिथे झाडं उगवली गेली आणि आता हे आमचं गाव आणि पलीकडचं गाव नदीच्या मध्ये हे आयलंड असल्यामुळे पलीकडच्या गावातून डोंगरातून वगैरे जे कोल्हे येतात ते हे इथे वास्तव्य करतात आणि त्याच्यामुळे त्यांची कोल्हेकुई इथे जोरात ऐकायला येते. म्हणून ह्या आयलंडला फॉक्स आयलंड असं नाव दिलंय. भाग बनला आणि इथे पण ते तसं वॉटर स्पोर्ट्स करण्याचा विचार होता पण त्याला परमिशन नाही मिळाली त्यामुळे ते असंच राहिलं. मग झाडं वाढली आणि आता मग फॉक्स असं फॉक्स आयलंड कोल्ह्यांचं घर झालंय ते. तर आता इथे सगळं हे झाल्यानंतर आता हे दोघे येणार आहेत आमच्या घरी आणि आता आमच्या घरी त्यांचा लंच वगैरे सगळं असेल. तर आपण जाऊया थेट वालावलकर्स बीच रिसॉर्टला. हा असं असल्यामुळे ते जास्त हे होत. प्राजक्त सांगत होती मला आम्ही चार जण न चुकता बघायचो. मी कुठे होते तेव्हा? इंजिनिअरिंगला. तू मुंबईतच असशील. अच्छा लॉकडाऊन मध्ये. ओके थांब कुठे ठेवणार? आणि इकडे जाणार इथे थोडं खराब आहे तिथेच ठेव. मी आले खूप भांडतो. मी तिला विचारला हा प्रश्न विचारला मी तिला हा प्रश्न खूप जास्त बघते तेव्हा वाटत बापरे केवढे क्लोज आहे ते भांडतात गो पण भांडतो सांगितलं ना कपाटातलं ड्रेस वगैरे सगळीकडेच असतं की काहीतरी वेगळं सगळीकडे काय केलं तुम्ही? फालतू वगैरे उगीच करतो. दात वगैरे खाजून काहीतरी करून दाखवलं. तर मी गौतमी आणि स्वानंदला सांगितलं होतं की स्कुबा डायविंग करा पण गौतमीला पाण्याची फार भीती वाटते त्यामुळे ती तशी तयार नव्हती. पण मग म्हटलं एकदा आपण जाऊन तिथे बघून येऊया म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी इस्डाकडून जे प्रिपरेशन होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट्स तारकर्ली ते बघून त्यांना राहावलं नाही आणि ते म्हणाले की उद्या आपण ॲटलीस्ट ट्रेनिंग करूया स्कुबा डायविंग हे नंतर करूया. बघ माझे गाववाले कसे किती चांगले आहेत बघ. मी फक्त एक सांगितलं त्यांना ते स्टेप बाय स्टेप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशालिटी कोर्सेस आहेत. एक नाईट डायव असते, पीक डायव असते, पीक परफॉर्मन्स बॉन्ड असेल. मग आता आपण उद्या जे करू त्या प्लेसेस वरती आम्ही अर्धा तास आरामात समुद्रात जाऊ शकतो. 45 minutes मी घाबरून गेले. त्याला त्याला माझा व्हिडिओ बघशील तर तूही घाबरशील. मी कशी नाही जायचं नाही जायचं नाही जायचं अशी होते मी. तर सीझन होता म्हणजे टुरिस्ट भरपूर असतात आणि क्रिसमसला वगैरे त्यामुळे अशा ठिकाणी जाणं जिथे सगळेजणं जातात तिथे जाणं म्हणजे फोटोजसाठी बराच वेळ जातो. त्यामुळे एक शांत जागा शोधून आम्ही तिथे मस्त शांतपणे एक दोन तास वेळ घालवला सगळ्यांनी आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला. आणि ऑफकोर्स मी त्यांना त्यांचा वेळ दिला आहे. मी बाजूला लांब जाऊन कुठेतरी उभे होते. प्लीज मला कबाब में हड्डी हड्डी मेसेज करत होते सगळे. मी नाही आहे यार. तर मालवणमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत होतो तर सिंधुद्योगच्या शॉपमध्ये पण ते आले आणि इथे त्यांनी भरपूर शॉपिंग केली आणि अशा प्रकारे आमचा दिवस हा इथे संपला 28 तारखेला. आणि आम्ही उद्या म्हणजेच 29 तारखेला आम्ही जाणार आहोत MTDCमध्ये फक्त ट्रेनिंग घेण्यासाठी. स्कुबा डायविंग हे नंतर करणार आहेत. काय उपयोग फर्स्ट बेंचवर बसून जर तू लास्ट बेंचरच निवडलास तर असं सगळे म्हणणार. हो
व्यवस्थित पेपर लिहा, कॉपी करू नका. ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही जेवढं काही बघताय त्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट नंबर्ससुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता. सोबतच मी मालाडकर बीच रिसॉर्टचा नंबरसुद्धा दिलेला आहे, सो तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करत असाल तर तुम्ही आम्हालासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. मीच घाबरले तू तिथे गेल्यावरती, कारण हे खूपच खोल आहे. अगं आताच देतोय का त्यांना लिंबू सरबत हवाय? पाण्यात उतरून पिऊ दे. हा लिंबू सरबत तिकडून 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 त्याच्या मागे. उलटी हो, उलटी हो. मी आधी पण सांगितलं होतं आणि परत एकदा सांगते की जर तुम्हाला स्कूबा डायव्हिंग करायचं असेल, आपल्या महाराष्ट्रात करायचं असेल, कोकणात हे जर करायचं असेल, तर तुम्ही दोन्ही स्कूबा डायव्हिंग करून बघा. एक जे ऑलमोस्ट 1200 रुपीज 1500 रुपीजपर्यंत जे कॅटेगरीमध्ये जे येतं ते स्कूबा डायव्हिंग, आणि हे MTDCचं विथ ट्रेनिंग स्कूबा डायव्हिंग जे ऑलमोस्ट 6000 रुपीज वगैरे त्याची कॉस्ट आहे. सगळे मला कबाब मी हट्टी बोलताय, कबाब मी हट्टी नाही, मी सुरमे मला काटताय, काटता कळलं आहे. मला काहीतरी वाटलं पाहिजे ना, माझ्यासारखी चांगली मुलगी शोधून सापडणार नाही जी दुसऱ्यांच्या हनीमून मध्ये पण त्यांना कुठे फिरायचंय काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टींसाठी मदत करते. एवढी छान चांगल्या मनाची मुलगी आहे मी, सगळे मला असं बोलताय. तर अशा प्रकारे यांचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे. पहिल्या छोट्या पूलमध्ये ट्रेनिंग होणार जिथे तुम्हाला पाण्याच्या खालच्या सायन्स शिकवल्या जातील, आणि त्यानंतर मोठ्या पूलमध्ये ट्रेनिंग होईल आणि नेक्स्ट डे समुद्रात ट्रेनिंग होतं. पण हे दोघंही आत्ता स्कूबा डायव्हिंग नाही करणार आहेत, ते नंतर करणार आहेत. परत ते येणार आहेत कोकणात तेव्हा ते नक्की करणार आहेत. हे काय झालं, पूर्ण जाऊन आला नाही ना? स्वानंद गेला होता का? सर्दी आहे, सर्दी आहे ना, त्यामुळे काम तरी ते जवळजवळ 3 मीटरपर्यंत गेले. तर एकदा ओपन ओपन शोध नाही केला, त्या लेवलला सगळ्यात दुधे झालो. पण छान केलंस, मस्त. चलो डन. ड्रायव्हर ना अजिबात दाढी नसते ना, मग छान वाटत. क्लिअर करता तुम्हाला होतो. तर आता यांचा लंच टाईम आणि बरीच दगदग पण झाली आहे, सो यानंतर ते दोघं आराम करतील आणि मी चालले मंदारच्या एंगेजमेंटसाठी. आणि ऑफकोर्स नाशिकची फॅमिलीसुद्धा आलेली आहे, सो आम्ही ते सगळे मिळून आम्ही सगळे मंदारच्या एंगेजमेंटला जातोय. सो नाशिकच्या फॅमिलीबद्दलचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, नसेल बघितला तर त्याबद्दलसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा. अरे ओ शिट, ओ है, चलो ए निकाल ना बैग जल्दी यार फटाफट. शूट करेंगे इधर आया सारी बैग्स घे, माझ्या एवढ्यात घ्यायची काही एक गरज नाही, मी नंतर घेऊन करेन रेडी होईन. तो फिर रुक जा, अभी गाडी छोड़, नको घेऊ गाडी. हे वाजे
तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते की गेली 3 वर्ष हे ॲज अ टुरिस्ट आमच्याकडे येत होते, हे 3रं वर्ष आहे, पण टुरिस्ट न राहता ते आमचे एक फॅमिली झालेले आहेत. सो त्यामुळे मी नेहमी म्हणते की ही आमची नाशिकची फॅमिली आहे. तर आम्ही सगळे मंदारच्या रिसेप्शनसाठी आलो आहे आणि नंतर आम्हीसुद्धा एन्जॉय करणार आहोत मस्त 31st. सो दॅट्स ऑल अबाउट दिस व्लॉग. आम्ही पोहोचलो आहे आमरडला आणि आता मंदारच्या रिसेप्शनचा व्लॉग हा तुम्हाला पुढचा व्लॉग बघायला मिळेल. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.